राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। सद्गुरु निवृत्तिनाथ महाराज की जय। माउली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। तैसे हरपले अपन पे पावे तै संताते पाहता गिवसावे मनोनी वानावे ऐकावे तीच सदा। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय धातुम मुनिन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अलंकापुरी रम्य शिवासनस्थम पदाम्बुज तेजस्पुर दिक् प्रदेशम विदिन्द्रादिदेव सदा स्तूयमानम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञान देवम। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति जयंचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधु श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो न्याता। तैसे हरपले अपन पे पावे संता ते पाहता गिवसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 18वा अध्याय आणि या 18व्या अध्यायातील 400 क्रमांकाची ओवी आहे का जी ओवी विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी मानवी जीवनामध्ये मनुष्य जो स्वस्वरूपाच्या ठिकाणी हरपलेला आहे तिचा अंतर्मुख त्या ठिकाणी शोधण्याकरता किंवा भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता संतांचं चरित्र वर्णन करावं संतांचं चरित्र ऐकावं असं या ठिकाणी ज्ञानोबारायांचं मत आहे। हरपले आपण पे पावे ते संता ते पाहता गिवसावे। आपण आपल्याला या मृत्यूलोकामध्ये संसार चक्रामध्ये स्वतःला हरवून टाकलेलं आहे आणि म्हणून ते शोधण्याकरता संत महात्म्य त्या ठिकाणी कारणीभूत आहेत आणि म्हणून त्या संतांना शरण जावं त्यांचं वर्णन ऐकावं वर्णन करावं असं त्या ठिकाणी ज्ञानोबारायांचं मत आहे। या ओवीवरती चिंतन मांडण्यापूर्वी थोडा अल्प परिहार असा। आज ही प्रवचन रूपी सेवा किम निमित्ताने आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। विश्वमाऊली ज्ञानोबाराय अलंकापूर निवासी असणारे माऊलींच्या समाधी संजीवन प्रांगणामध्ये अधिक मासानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आहे। त्यातील ही एक वारकरी शिक्षण संस्थेतर्फे माझ्यासारख्या पामराकडे आलेली ही प्रवचन रूपी सेवा आहे। ज्ञानोबारांच्या दरबारामधली सेवा आहे आणि म्हणून संतांचं वर्णन करावं असा एक मानस मनामध्ये त्या ठिकाणी आला आणि म्हणून आपल्या पुढ्यामध्ये ही सेवा करतो आहे। अधिक मासाच्या निमित्तानं सेवा आहे। अधिक मासाचं सर्वांनाच वर्णन ठाऊक आहे। 3 वर्षानंतर येणारा हा उत्तम असा पर्वकाल आहे। तिचं वर्णन असं केलेलं आहे 12 महिन्यानंतर 13वा महिना जो एक्स्ट्रा येतो अधिक येतो तर अधिक मास म्हणतात मलमास म्हणतात पुरुषोत्तम मास म्हणतात आणि राहिलंच तर त्याला धुंड्याचा मास सुद्धा म्हणतात। इतर नावं जरी आपल्या अपरिचित असतील परंतु धुंड्याचा महिना म्हणजे हा सगळ्यांच्या परिचयाचा आहे। विशेष म्हणजे जावयांचा तो महिना आहे आणि म्हणून अशा या पुरुषोत्तम मासानिमित्ताने
उत्तम प्रकारे या ठिकाणी ही सेवा आहे, ज्ञानोबारांचा दरबार आहे आणि म्हणून संतांचं वर्णन करावं अशी जे काहीशी भूमिका डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करण्याचा छोटासा या ठिकाणी माणूस आहे. ज्ञानोबारा जशी कृपा करतील तसं या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतो. तैसे हरपले आपण पे पाहावे, ते संता ते पाहता घेऊसावे, म्हणून वाणावे ऐकावे तेच सदा. संतांचं वर्णन केलं पाहिजे, संतांचं स्तवन करण्यामध्ये मानवी जीवनाला अत्यंत प्रकारचे लाभ आहेत आणि म्हणून ज्ञानोबारांनी सुद्धा या ठिकाणी संतांचं वर्णन केलेलं आहेच. माऊली म्हणतात तैसे हरपले आपण पे पावे. मृत्यूलोकामध्ये मनुष्य जन्माला आलेला आहे आणि या संसार चक्रामध्ये आपल्या स्वरूपाचा त्याला विसर पडलेला आहे आणि स्वरूपाची ओळख करून देणारे या संसारामध्ये कोण असतील तर संतान व्यक्तिरिक्त दुसरं कोणीही नाहीये. संतच आपल्याला आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान करून देतात म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात त्या संतांना शरण गेलं पाहिजे. पहिल्यांदा प्रश्न असा निर्माण होतो, महाराज आपण संतांना शरण गेलं पाहिजे असं म्हणत आहात पण आता संत नक्की कोणाला म्हणावं? कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक प्रकारचे संत आपल्याला पाहायला मिळतात. तुकोबाराय म्हणतात पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. या पोट भरण्याच्या करिता कलियुगामध्ये अनेक प्रकारचे संत आपल्याला पाहायला मिळतात. मग संत आडनावाचे असू शकतात का संत नक्की कोण असू शकतात? संतांचं लक्षण काय असं म्हणतात? संतत्व हे पद जे आहे हे कुठेही बाजारामध्ये मिळत नाही, रस्त्यावरती मिळत नाही. मला नाही संत पण मिळत हे हटी हिंडता कपाटी राणी वनी, रानामध्ये वनामध्ये अरण्यामध्ये ही संत पदवी नाही मिळत महाराज. मग संत होण्याकरता काय करावं लागतं? तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे तोची संत आणि सोशी जगाचे आघात. जगाचे आघात जो सोसतो, जो आपल्या जीवनामध्ये धारण करतो, त्याला कुठेतरी संत होता येतं. किंवा महाराज म्हणतात जे कारंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा. जे कारंजले गांजले त्यासी मने जो आपुले, रंजल्या गांजल्याला जो आपलंस करतो महाराज म्हणतात तो संत आहे. नाहीतर एखादा कीर्तन प्रवचनकार असेल आणि त्यालाही आपण संत म्हणून गेलो तर महाराज म्हणतात तो संत ठरू शकणार नाही, पौराणिक संत ठरू शकत नाही. मग संत होण्याकरता काय करावं लागतं? तर महाराज म्हणतात जगाचे आघात सहन जो करतो ज्ञानोबारायांसारखा एखादा महात्माच संत होऊ शकतो. ज्ञानोबारांच्या जीवनामधला प्रसंग सर्वांना माहिती आहे. ज्ञानोबारांना खूप त्रास झाला समाजाचा आणि हा सामाजिक त्रास ज्ञानोबारांनी सहन करून आपल्या जीवनामधलं खरं संतत्व या जनापुढे प्रगट केलं. हा खरं तर ज्ञानोबारांचा फार मोठा आदर्श आपल्या समोर आहे. ज्ञानोबारांनी जर ठरवलं असतं तर थोडी वक्रदृष्टी करून सगळ्या विश्वाला जाळलं सुद्धा असतं, पण ज्ञानोबाराय तसे नाहीत महाराज. ज्ञानोबाराय कसे आहेत? ज्ञानोबाराय दयाळू आहेत, ज्ञानोबाराय कृपाळू आहेत. महाराज वर्णन करतात
कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहियाती कुळाचा विचार। माऊली कृपाळू आहेत, दयागण आहेत आणि म्हणून ज्ञानोबरायांनी मात्र तसं केलं नाही। आजही ज्ञानोबरायांचं पसायदान हे विश्वामध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे। का बरं? अरे ज्या लोकांनी ज्ञानोबरायांना त्रास दिला त्या लोकांचं कल्याण व्हावं अशी प्रतिज्ञा विश्वात्मक देवाकडे ज्ञानोबरायांनी केली आहे। अर्थात आपल्या श्रीमंत निवृत्तनाथ महाराजांकडे पसायदान मागताना ही प्रार्थना ज्ञानोबरायांनी केली। जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मी रती वाढो होता परस्परे पडो मैत्र जीवांची। हा ज्ञानोबरायांचा फार मोठा आदर्श समाजाकडे आहे आणि म्हणून ज्ञानोबरायांचं हे वर्णन अगाध आहे, अलौकिक आहे, अवर्णनीय असं आहे। मला मुद्दा इतकाच मांडायचा आहे, संत ही पदवी कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही। ते जीवनामध्ये ही सगळी संकट झेलून आणि खरं तर त्या ठिकाणी हे मिळत असतं। मग अशा खऱ्या संतांना शरण गेल्यानंतर साधकाच्या जीवनामधलं अज्ञान दूर होतं, जीवाच्या जीवनामधलं अज्ञान दूर होतं आणि त्याला खरंच भगवान परमात्म्याची प्राप्ती होते। म्हणून ज्ञानोबराय म्हणतात अशा संतांना आपण शरण गेलं पाहिजे, त्या संतांना शोधलं पाहिजे, तसे हरपले आपण पे पाहावे, ते संता ते पाहता घेऊसावे, संतांना आपण पाहिलं पाहिजे, शोधलं पाहिजे। का हो महाराज, संतांना शोधावं लागतं का? हो, का बरं? तर शास्त्रकार म्हणतात शैले शैलेन माणिक्यम मौतिकम न गजे गजे साधव नये सर्वत्रम चंदनम न वने वने। प्रत्येक चंदनाचं झाड म्हणा लाकूड म्हणा हे काही प्रत्येक ठिकाणी राहत नाही आहे। हिमालयामध्ये मलयगिरी नावाचं चंदन त्या ठिकाणी मिळत असतं। ही सगळी दुर्मिळता या श्लोकामध्ये सांगितलेली आहे। म्हणजे संतत्व हे फार दुर्मिळ आहे, संत मिळणं फार कठीण आहे। महाराज म्हणतात संत भेटण्याकरता खूप मागच्या जन्मीचं पुण्य लागतं, ते पुण्य असेल तरच आपल्याला ते महात्म्य मिळू शकतात। बहु अवघड आहे संत भेटी, संत भेट अत्यंत दुर्लभ आहे। नारदांनी सुद्धा नारद भक्तिसूत्रामध्ये या दुर्लभतेचं वर्णन केलेलं आहेच। महत्संगस्तो दुर्लभो असं नारदजी त्या ठिकाणी भक्तिसूत्रात वर्णन करत आहेत। म्हणजे असे खरे खुरे संत आपल्याला मिळण्याकरता आपल्या एकतर पुण्य पाहिजे किंवा ऐसी कर्म साम्य दशा जेत होय विरेशा ते तर सद्गुरु आपेसा भेटेची गा। म्हणजे संत त्या ठिकाणी भेटतात, आपली कर्मसाम्य दशा जर समांतर होत असेल, आपलं पाप आपण पुण्याची एक समानता जर होत असेल तर नक्कीच ते संत आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही। जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये तो प्रसंग आलाच ना। तुकाराम महाराज म्हणतात मला माझ्या संतांनी माझ्या श्रीगुरूंनी दर्शन दिलं, कधी गंगेवर जात असताना। सत्य गुरु राये कृपा मजे केली परी नाही घडली सेवा काही सापडविली वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेवला कर। याचा अर्थ जगद्गुरु तुकोबारायांनी आपलं जीवन नामसाधनेमुळे त्या स्थितीपर्यंत आणून पोहोचवलं होतं आणि म्हणून श्रीगुरूंनी स्वतः संतांनी स्वतः येऊन जगद्गुरु तुकोबारायांना अनुग्रह दिला। अनेक प्रकारचे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतील। मला एवढं सांगायचं आहे का संत ही अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे, ती माणसाला आपलं आत्मकल्याण करून देत असते। म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणून वानावे ऐकावे तेची सदा, त्यांचं वर्णन करावं आणि त्यांचं श्रवण करावं। खरं जर पाहिलं ना तर संतांचं वर्णन करणं हे आपल्या वाणीला अपूर्णता आहे,
आपल्या वाणीने संतांचं वर्णन होऊ शकत नाही. महाराज म्हणतात, काय वाणू आता न पुरे ही वाणी, मस्तका चरणी ठेवी तसे. काय वाणू आता न पुरे ही वाणी, ही वाणी संतांचं वर्णन करण्याकरता अपूर्ण आहे असं जगद्गुरु तुकोबारांचं मत आहे. नाही महाराज, संतांचं वर्णन आपल्या मुखाने नाही होऊ शकत. ज्ञानोबाराय म्हणतात, का साडे पंधरा रजतवनी तैसी स्तुतीची बोलणी, उगाची माथा ठेवीचे चरणी हे चिवले. ज्ञानोबारायांनी सुद्धा तिथं हात टेकले. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे नाही, संतांचं वर्णन आपल्याकडनं नाही करता येणार. मग काहो महाराज, अशा संतांचं वर्णन करता येत नाही मग करायचंच नाही का? असं नाही. माऊली म्हणतात, नाही करता येत ना, ठीक आहे, मोठ्या प्रमाणात नसेल करता येत, पण अल्प स्वल्प प्रमाणात का होईना त्यांचं वर्णन केलं पाहिजे. का वर्णन केलं पाहिजे? तर त्यांचं नाव घेतल्यानंतर मानवसाच्या जीवनामध्ये दुहेरी फायदा होत असतो. कुठला दुहेरी फायदा? एक तर आपल्या जीवनामध्ये पुण्य प्रदान होत असतं, आणि दुसरं म्हणजे आपल्या जीवनामधली पापाची निवृत्ती होत असते. आणि यालाच तर शास्त्रामध्ये खरं तर मोक्ष म्हटलेलं आहे, इष्टाची प्राप्ती आणि अनिष्टाची निवृत्ती. हाच मोक्ष आहे, हेच खरं परमसुख आहे, आणि हे संत महात्म्यांच्या नुसत्या नामस्मरणाने सुद्धा होतं असं महाराजांचं मत आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. या दोनही चरणांमध्ये जगद्गुरु तुकोबारांनी संत नामाचा महिमा प्रतिपादन केलेला आहे, म्हणून त्यांचं वर्णन केलं पाहिजे. का वर्णन करावं? तर आपल्या जीवनामध्ये पुण्य प्रदान होत असतं म्हणून. दुसरी गोष्ट, का संतांचं नामस्मरण घ्यावं? तर आपल्या जीवनामधली पातकं जी आहेत, पापं जी आहेत, ती निवृत्त होतात जातात, आणि म्हणून संतांचं नाव घ्यावं. असा दुहेरी लाभ आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो. खरं तर महाराजांनी ही लाभाची गोष्ट मुद्दामून समाजापुढे प्रगट केली. का? माणसाचा असा एक स्वभाव बनलेला असतो महाराज. माणूस कुठलंही कार्य करत असताना फायदा असल्याशिवाय ते करत नाही. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते असं जर शास्त्रकार म्हणत असतील, ते म्हणतात, अरे मूर्खातला मूर्ख मनुष्य सुद्धा काहीतरी अपेक्षा असल्याशिवाय तिथं रथ होत नाहीये, प्रवृत्त होत नाहीये, मग सुज्ञा मंडळी तर कसं त्या ठिकाणी करतील? हा एक निकष संतांच्या समोर होता, आणि म्हणून संतांनी लाभाचा विचार त्या ठिकाणी समाजासमोर ठेवला. आणि याद्वारे का होईना समाज, जन, लोक ही नामस्मरण करतील, संतांचं नाव घेतील, हा एक हेतू संतांच्या मनामध्ये असल्यामुळे त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे. माऊली म्हणतात, म्हणून वाणावे, म्हणून त्यांचं वर्णन करावं, ऐकावे. ऐकण्यामध्ये सुद्धा फार त्या ठिकाणी पुण्यप्राप्ती आहे. काय ऐकावं? तीच सदा संतांचंच वर्णन ऐकावं, संतांचीच महती आपल्या कानाने त्या ठिकाणी ऐकली पाहिजे. भगवान परमात्म्याने हा सुंदर नरदेह दिलाय, दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, जिने तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. हा उत्तम प्रकारचा देह जर भगवान परमात्म्याने दिला असेल, तर याची प्रत्येक इंद्रिय आपण भगवंताच्या नामस्मरणाच्या कथेच्या रूपाने त्या ठिकाणी तिकडे वळवली पाहिजेत, व संतांची कथा श्रवण केली पाहिजे. भगवंताला सुद्धा तीच माणसं अत्यंत प्रिय होतात. कोणती? का जी संतांची महती वर्णन करणे नसतात. तेही प्राणापरोते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. अरे जे भक्तांचं वर्णन करतात ना, ती मला अत्यंत प्रिय आहेत असं भगवान परमात्म्याचं मत आहे. मग का हो, जर आपल्याला देवाचं प्रिय व्हायचं असेल तर आपण संतांचं वर्णन का करू नये? ज्ञानोबारायांसारख्या संतांचं वर्णन तर जरूर जीवनामध्ये केलं पाहिजे, कारण ते दयाघन आहेत, ते दयाळू आहेत. ज्ञानोबाराय हे सगळ्या गुणांनी युक्त आहेत. ज्ञानोबारायांकडे काय नाही आहे महाराज, असं वर्णन केलंय. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानोबाराय हे करुणाकर आहेत, दयाघन आहेत, आणि म्हणून
ते जीवा जीवावरती नक्की कृपा करतात. हैबत बाबांच्या जीवनामध्ये ज्ञानोबरांनी कृपा केली, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा माऊलींनी कृपा केली, अशी बरीचशी उदाहरण आपल्याला पाहायला मिळतील. का ज्या उदाहरणांमध्ये ज्ञानोबरांनी त्यांच्यावरती निस्सीम कृपा केली, त्या कृपेचा परिपाक म्हणून त्या व्यक्तींनी एक आदर्श जीवन समाजापुढे ठेवलेलं आहे, अशी उदाहरणं आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळतात. मग का हो, सगळ्या संतांपेक्षा ज्ञानोबरांचंच वर्णन आपण करतो आज. खरं तर अधिक मासाच्या निमित्ताने ही सेवा आहे, ज्ञानोबरांच्या दरबारामधली सेवा. माऊलींचं वर्णन त्या ठिकाणी आहे. माऊलींना सगळ्या संतांनी त्या ठिकाणी श्रेष्ठ म्हटलेलं आहे. वारकरी संप्रदायामध्ये जेवढी काही संत प्रणाली होऊन गेली, या अखेर संतांनी ज्ञानोबरांचं वर्णन तोंड भरून केलंय महाराज, तोंड भरून केलेलं आहे. असं म्हणतात, उत्तर प्रदेश ही देवभूमी आहे तर महाराष्ट्र ही संतभूमी आहे. या संतभूमीमध्ये जन्मालेले ज्ञानोबर आहे, अलंकापुरीमध्ये यांचं वास्तव्य आहे, समाधी संजीवन हरिपाठ आजही ज्ञानोबर आहे, त्या संजीवन समाधीमध्ये भजन करत आहेत. ज्ञान देवी घेतले दान बाबा बाळ छंदो, हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळ छंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो, कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो, ओ बाळ छंदो बाबा बाळ छंदो. असं ज्ञानोबरांचं ते चाललेलं चिंतन आहे. ज्ञानोबरा रात्रंदिवस भजन करत आहेत आणि म्हणून अशा ज्ञानोबरांचं वर्णन अखिल संत मांदियाळी करत आहे. सगळ्या संतांनी वर्णन केलेलं आहे. जनाबाईंचा विचार करा. जनाबाई म्हणते, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. नामदेव महाराजांनी सुद्धा ज्ञानोबरांचं वर्णन केलेलं आहे. तुकोबरांनी, निळोबरांनी, एकनाथ महाराजांनी. महाराज म्हणतात, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबराय म्हणजे कैवल्य नाममोक्ष याचे साक्षात पुतळे आहेत, ज्ञानाचे मूर्तिमंत पुतळे म्हणजे ज्ञानोबराय. किंवा वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे फार सुंदर प्रकारे वाक्य सांगायचे, ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे ज्ञानोबराय आहेत. असं ज्ञानोबरायांचं गोड वर्णन आहे. अखिल संत मांदियाळी ज्ञानोबरायांचं वर्णन करत आहे. तुकोबराय सुद्धा म्हणतात, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. ज्ञानोबराय म्हणजे सगळ्या ज्ञानांमधले श्रेष्ठ आहेत, राजे आहेत. राजा कुणाला म्हणतात, थोडासा चिंतनीय भाग आपण या ठिकाणी पाहू. ज्ञानोबराय कसे राजे आहेत? राजा म्हटलं का राजाकडं दोन चार गोष्टींचं त्या ठिकाणी आवश्यकता असते. पहिलं, राजा हा तरुण असावा, राजा हा बलवान असावा, राजा हा धनवान असावा आणि राजा हा सत्ताधारी असावा. असे निकष काही राजाचे सांगितले जातात. पहिली गोष्ट, राजा हा तरुण पाहिजे. वयस्कर माणसाला राजसत्ता जर दिली तर असं म्हणतात तो व्यवस्थितरित्या ते पार पाडू शकत नाही. 60 वर्षानंतर माणसाची बुद्धी काम न देणारी असते आणि म्हणून ज्याला राजकीय क्षेत्रामध्ये आपलं कौशल्य दाखवायचं असतं हा तरुण असला पाहिजे. तरुणाने जे विशेष प्रकारचं कार्य केलं जातं ते अलौकिक असतं. ज्ञानोबराय हे तरुण आहेत. म्हणजे पहिला वैशिष्ट्यपूर्ण ज्ञानोबरांकडे गुण आहे किंवा ज्ञानोबरांकडे निकष आहे, ज्ञानोबराय तरुण आहेत. राजा या पदाकरता ही जी गोष्ट लागते आहे तो तरुण पाहिजे. तर ज्ञानोबरांचं वय वर्ष 22 आहे आणि म्हणून ज्ञानोबराय तरुण आहेत. चला पुढे, ज्ञानोबरांकडं बळ किती आहे? बळाचा विचार आणि धनाचा विचार एकाच प्रमाणामध्ये आलेला आहे, जास्त सांगण्याची गरज नाही. महाराज म्हणतात, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ आणि अंगी आईसे बळ रेडा बोले. त्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे आणि अंगामध्ये रेड्याला बोलवण्याची ताकद आहे. असे ज्ञानोबराय काय करणार नाहीत, करील ते काय नव्हे महाराज. म्हणजे ज्ञानोबरांकडं धनही आहे, धनवानही आहेत आणि बलवानही आहेत. सत्ता जर पाहिली तर हो, त्रैलोक्यामध्ये सत्ता असं म्हणतात भगवान परमात्म्याची आहे आणि त्या भगवान परमात्म्यावरही सत्ता कुणाची असेल
तर ती संतांची सत्त आहे. महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, देवापेक्षाही बलवान संत महात्मे असतात. आणि म्हणून ज्ञानोबाराय सगळ्या निकषामध्ये श्रेष्ठ आहेत, आणि म्हणून सगळ्या संतांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबारायांच्या समाधीवरती आपण नुसतं डोकं जरी ठेवलं, अपवित्र असणारा माणूस पवित्र झाल्याशिवाय राहत नाहीत, कारण संत महात्मे हे स्वतः पवित्र आहे. पवित्र सोवळी एक तिचं भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. ज्ञानोबाराय हे पवित्र आहेत. महाराज पवित्र का? अरे ज्ञानोबाराय म्हणजे महाविष्णूचा अवतार, आणि असं विष्णू सहस्रनामामध्ये वर्णन आहे. अधिक मासाच्या निमित्ताने खर तर विष्णू सहस्रनामाचं पठन आपण नेहमी करत असतो, त्यामध्ये श्लोक आहे, पवित्राणाम पवित्रयो मंगलानाम च मंगलम दैवतम दैवतानाम च भूतानाम यो वे पिता, असं भगवान परमात्म्याचं वर्णन आहे. भगवान परमात्मा पवित्र आहे, तो परमात्माच साक्षात मूर्तिमंत अवतार संतांचा आहे. असं म्हणतात, महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर, म्हणून ज्ञानोबाराय हे पवित्र आहेत. पण तत्कालीन समाजाला ज्ञानोबाराय का पवित्र वाटले असावे, थोडी चिंतेची बाब आहे. ज्ञानोबारायांचा फार तिरस्कार त्या काळामध्ये केला, असं वर्णन ऐकलं आम्ही गुरुवर्यांच्या मुखातून. म्हणजे ज्ञानोबाराय जर इंद्रायणीवरती स्नानाकरता गेलेत, ज्ञानोबाराय जर आळंदीमध्ये भिक्षाटनाकरता गेलेत, तर ती माणसं ज्ञानोबारायांना पाहिल्यानंतर सचेल स्नान करायची, इंद्रायणीमध्ये कपड्यासहित स्नान करत असत. त्यांना जर कोणी विचारलं का हो तुम्ही ज्ञानोबारायांकडे पाहिल्यानंतर सचेल स्नान करता का बरं, तर ते म्हणायचे की संन्याशाची मुलं आहेत आणि अपवित्र मुलं आहेत, यांच्याकडे पाहिल्यानंतर आमच्या जीवनामध्ये आम्हाला विटाळ येतो, आणि म्हणतो विटाळ जावा एवढ्याकरता आम्ही या गंगेतून स्नान करून येतो, इंद्रायणीतून स्नान करून येतो. अशी एक खेदाची गोष्ट या ठिकाणी होती त्या काळामध्ये. पण वास्तविक ज्ञानोबाराय इतके पवित्र होते, ज्ञानोबारायांना नुसतं पाहिल्यानंतर सुद्धा आपल्या जीवनामध्ये पवित्रता येते. आज लाखो वारकरी ज्ञानोबारायांच्या समाधीवरती डोकं ठेवतात, पवित्र होतात, पुनीत होतात. का बरं? ते स्वतः पुण्यवान आहेत आणि इतरांनाही ते पुण्य प्रदान करतात. पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी कोण पाहे दयाकडे वीर विठ्ठलाचे गाडी, असं संतांचं अलौकिक वर्णन आहे. ज्ञानोबाराय म्हणतात म्हणून वानावे ऐकावे तेचे सदा. त्यांचं वर्णन त्या ठिकाणी आपण ऐकलं पाहिजे, स्वतः मुखाने वर्णन केलंही पाहिजे, असा हा उत्तम प्रकारचा लाभ संतांच्या वर्णनाने आपल्याला मिळत असतो. हे संतांचं वर्णन मानवी जीवनाला सुख प्रदान करत असतं. आपला देह तर एरवी पाहिला तर हा अपवित्र आहे, नाही अपवित्र शरीर आहेसे, शरीरासारखी अपवित्र गोष्ट दुसरी कोणतीही नाही आहे. पण अशा या अपवित्र देहाला पवित्र करण्याचं काम संत महात्मे करत असतात. का बरं? त्यांचा देह पवित्र आहे आणि ते दुसऱ्याच्या देहाला सुद्धा पवित्र करू शकतात. उदाहरणार्थ संत हे परीस आहेत आणि आपण लोखंड आहोत. लोखंड जोपर्यंत परीसाला लागत नाही किंवा त्याचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याचं सोनं होऊ शकत नाही. ज्ञानोबाराय हे परीस आहेत महाराज परीस, आणि आपल्यासारख्या लोखंडाने नक्की ज्ञानोबारायांना स्पर्श केला पाहिजे, ज्ञानोबारायच्या समाधीला स्पर्श केला पाहिजे, नक्की आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, कारण ती ताकद त्यांच्यामध्ये आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ, असं संतांचं म्हणतात, त्यांचा देह पवित्र आहे. महाराज म्हणतात, पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. संत हे पवित्र आहेत. संत आपल्या जीवनामधलं जे पद आहे, भगवान परमात्म्याचं जे त्या ठिकाणी स्थान आहे, ते आपल्या साधकांना जीवांना त्या ठिकाणी देत असतात. आणि म्हणून संत महात्मे सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ सांगितले जातात. असं म्हणतात, भौतिक गोष्टी मिळवण्याकरता आपण प्रयास करतोच, पण भौतिक गोष्टी मिळवता मिळवता प्रपंचामध्ये जर भगवत प्राप्ती व संत प्राप्ती जर झाली नाही तर आपला देह हा तसा लयाला जात असतो. म्हणून मानवी जीवनामध्ये माणसाने
संत कृपा किंवा संत प्राप्ती आपल्या जीवनामध्ये करून घेतली पाहिजे. संतांद्वारे आपल्याला भगवत प्राप्ती होत असते. नाथ महाराजांचं मत आहे, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधते साधने तुटती भवाची बंधने, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वही, असं महाराज म्हणत आहेत. संत हे आपल्याला भगवंतापर्यंत पोचवतात आणि म्हणून त्या संतांचं जीवनामध्ये दर्शन झालं पाहिजे, भेट झाली पाहिजे. आपण सुरुवातीला म्हणून गेलो संत मिळणं हे अवघड आहे, संत करणं अवघड आहे, पण कुठलीही गोष्ट प्रयत्नाने साध्य होत असते. माऊलींचंच त्या ठिकाणी मत आहे. धनावराय म्हणतात हळूहळू ढळे ढळे केतुलेनी एक वेळे तो मार्गाचेनी बळे निश्चित ठाके. आपण थोडा का होईना प्रयत्न केला पाहिजे आणि प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात ना. प्रयत्न केल्यानंतर भगवान परमात्मा आपल्याला निश्चित भेटू शकतो, संत महात्म्यांद्वारे तो परमात्मा प्राप्त होऊ शकतो. म्हणून संतांना आपल्या जीवनामध्ये जवळ केलं पाहिजे. संत हे दयाघन आहेत, संत हे कृपाळू आहेत आणि असे दयाघन कृपाघन असणारे संत महात्मे जीवाचा उद्धार करत असतात. नवे नवे महाराज म्हणतात अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरावे जन जड जीवा. जडजीवांचा उद्धार करण्याकरता संत या ठिकाणी अवतीर्ण होत असतात, मृत्यूलोकामध्ये येत असतात. यामधले संत म्हणजे विश्वमावली ज्ञानोबाराय आहेत, सद्गुरु जोग महाराज आहेत. महाराज ज्ञानोबारायांनी जोग महाराजांना उर्वरित आयुष्य दिलं आणि जोग महाराजांनी पुढील कार्य आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी केलं. वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना जोग महाराजांनी केली आणि असं म्हणतात इवलेशे रोप लाविले द्वारी याचा वेलू गेला गगनावरी. छोटंसं रोपटं आळंदीमध्ये लावलं ते सुद्धा ज्ञानोबारांच्या प्रेरणे. ज्ञानोबारांनी सांगितलं का आपण वारकरी शिक्षण संस्था त्या ठिकाणी प्रस्थापित करावी आणि पुढे ज्ञानाचा प्रचार प्रसार, ज्ञानेश्वरीचा गाथ्याचा प्रचार प्रसार आपण करावा. ही संकल्पना ज्ञानोबारांनी जोग महाराजांना दिली आणि त्या जोग महाराजांनी हे जे कार्य केलं आज विश्वामध्ये त्या ठिकाणी हे कार्य दैदिप्यमान त्या ठिकाणी दिसत आहे. वारकरी शिक्षण संस्थेमधून अनेक प्रकारची विद्यार्थी मंडळी ज्ञानार्जन घेऊन बाहेर गेलेली आहेत आणि अनेक प्रकारे संप्रदायाचा प्रचार प्रसार करत आहेत. त्यातीलच एक सेवक या नात्याने, पायिक या नात्याने ही सेवा करण्याचा योग आलेला आहे. जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 2009 ते 2013 या कालखंडामध्ये जे काही श्रवण घडलं, ज्ञानोबारांची सेवा घडली, जोग महाराजांची सेवा घडली, त्या सेवेतूनच या ठिकाणी ही सेवा करण्याचा छोटासा प्रयत्न आहे. जसं बोलताय तसं बोलण्याचा प्रयत्न केला. माऊली म्हणतात तैसे हरपले आपण पे पाहावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वाणावे ऐकावे तेच सदा. संत महात्मे आपल्या जीवनामध्ये मिळाले पाहिजेत, त्यांचं वर्णन त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे, श्रवण कथा त्यांची कथा आपण श्रवण केली पाहिजे. का तर ज्ञानोबारांत हरपले आपण पे पाहावे, आपण स्वतःला त्या ठिकाणी जे हरवून घेतलेले आहे, अज्ञानामध्ये जी माणसं त्या ठिकाणी सध्या आहेत ते अज्ञान जाऊन माणसं सज्ञानी बनावी एवढ्याकरता संत महात्मे जीवनामध्ये आवश्यक आहेत. आणि म्हणून त्या संतांची कृपा, सद्गुरु जोग महाराजांची कृपा, ज्ञानोबारांची कृपा आपल्या जीवनामध्ये आपल्याला करून घ्यायचे आहेत. अनेक प्रयत्न त्या ठिकाणी आपण करतो आहोत. ज्ञानोबारांकडे एवढीच प्रार्थना आहे, माऊली आपण दयाघन आहात, करुणाघन आहात. सध्या या विश्वामध्ये हा जो कोरोना महामारीचा प्रसार झालेला आहे हा लवकरात लवकर या ठिकाणी थांबवावा आणि पुन्हा एकदा कीर्तन भजन नामस्मरण सप्ताह ही सगळी जशीच्या जशी त्या ठिकाणी नियमावली सुरुवात व्हावी. भगवान परमात्म्याचं चिंतन भजन घडावं एवढ्याकरता मंदिरं खुली व्हावी. अनेक वारकरी संप्रदायातल्या भाविकांना किंवा अखिल विश्वातल्या लोकांना नामसाधनेचा आनंद लुटता यावा एवढ्याकरता आपण कृपा करावी आणि लवकरात लवकर हा COVID-19 नावाचा जो या ठिकाणी महामारीचा रोग आहे हा घालवावा. आणि अशी आशा आहे वारकरी संप्रदायाच्या वतीने लवकरात लवकर आम्हाला पांडुरंगाची कार्तिकीची महावारी पाहायला मिळावी, ज्ञानोबारांचा समाधी संजीवन सोहळा ही वारी या ठिकाणी घडावी अशी एक खूप आशा लागलेली आहे. आणि म्हणून
माऊलींनी तो त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावा, माऊलींनी लवकरात लवकर कृपा करून हा रोग निवृत्त करावा अशी ज्ञानोबारांच्या चरणी प्रार्थना करतो आणि झालेली सेवा याच ठिकाणी समाप्त करतो. न्यूनते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे म्हणत असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी मद क्षमा करणे संती नव्हे अंग होते व्यक्ती किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी गेले हेथ माझे जी उरले पायी कपन. पुंडलीक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.